सोलापुरात हेल्मेट सक्ती कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसून टप्प्याटप्प्याने तीव्र कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली. सोलापूर शहर जिल्ह्यात बुधवार दिनांक 19 डिसेंबर पासून दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी घेतला. त्यानंतर RTO विभागानं हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई देखील सुरू केली होती. दरम्यान सोशल मीडियावर सोलापुरातील हेल्मेट सक्ती मागे घेतल्याची अफवा पसरवण्यात आली होती. याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी खुलासा करताना कोणत्याही परिस्थितीत हेल्मेट सक्ती मागे घेतली नसल्याचं सांगितलं. त्यामध्ये अगदी लिहून टाकलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हे माघारी घेतली जाणार नाही. तर याच्यात माघार घेण्याचा हा डिसिजन काय असा काय जगात वेगळा आहे की त्याच्यामध्ये फार लोकांना त्रास होतोय अशातला काही हा निर्णय नाही. तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉएक्टिव्हली लिहायला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेट सक्ती लागू केली असून लोकांनी स्वतःच्या जीवाची काळजी म्हणून हेल्मेट घालावं असं आवाहन करतानाच भविष्यात हेल्मेट न घालणाऱ्यांवर आणखीन कडक कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. दंड करणे हा हेतू नाही की त्याच्या मनावर ते बिंबवलं पाहिजे की ते कसं उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये काही जणांनी काही मुद्दे मांडले की आमचे रस्ते नीट करा हे करा बरोबर. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्याने ज्याने असे हे करून जे अफवा किंवा ह्याला हे देतात हे बाबा बंदी मागे सक्ती मागे घेतली आहे मागे वगैरे काय नाही हे सक्ती म्हणण्यापेक्षा काय की स्वतःहून त्यांनी हे वापर करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये मागं घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उच्च न्यायालयाचे आदेश आहे काय याच्यामध्ये ते कुठलाही राजकीय हेतू काहीही नाही की बाबा याच्यामुळं काय कुणाचं हे होणार आहे. याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्याच जीविताच्या रक्षणाकरताच हे स्वयंस्फूर्तीनं हे केलेलं कामकाज आहे आणि त्याच्यामध्ये सक्त कारवाई केली जाईल.